कोणाच्या होत्या त्या हाका? अगदी काळजाला भिडणारी हाक होती ती. काय संबंध माझा त्या हाकेशी? का तिच्या आवाजात एवढी ओढ वाटत होती मला? मी कोण होते तिची? ती कोण होती माझी? राजमा, तू गुड मॉर्निंग. थँक्स. तू टेकडीवर चालली आहेस का? ओके. मॅडम, हा तुमचा विंगरजी पेपर. अण्णा, काय हो? ही राजमा रोज न चुकता टेकडीवर फक्त चाफ्याची फुलं आणायला जाते. ए, टेकडीवर न येताना ती चाफ्याची फुलं घेऊन येते. पण टेकडीशी तिचा काहीतरी संबंध असणार. हा मला सांगा अण्णा, तिचे आई वडील कुठे असतात? म्हणजे त्यांचा एकही फोटो दिसला नाही मला. अव, तुम्ही काय आईपेक्षा कमी हातवय तिला? तुम्हाला सांगते, 25 वर्षात हे असं कधी घडलं नाही. तर तुम्हाला बघितल्यावर खुलला. कधी डोळ्यात पाणी आलं नाही तिच्या, पण तुम्ही आल्यावर दिसलं. अव, कधी बी कुणाच्या बी जवळ न जाणारी पोर लेखरावानी तुमच्या खुशीत विसवलेली पाहिली आहे म्या. आता हे सगळं एका आईसोबतच करताय ना लेकरू? आता 25 वर्षानंतर का होईना, आपण परत एकदा राजमाला आई मिळाली. आता बाप कुठं मिळणार? राजमा. बरं झालं भेटलीस, एक काम होत. राजा, ये, तुला काही हित आल्याशिवाय करमत नाही बाई. मी मॅडम ह्याने हिता काय गोंधळ घातो ना, तर मी उद्या ढवळ्या पावेला सोडून यालाच बांधेन नांगराला. बघा तुम्ही. ऐकला 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 मी,